अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये तालुका सहकारी सूतगिरणीच्या कामगारांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. 2010 साली सूतगिरणी बंद पडली. अद्यापही कामगारांना थकीत वेतन दिलं नाही, त्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढून कामगारांनी आंदोलन केलं. कोस्टल रोड संबंधित महत्वाची बैठक विरारच्या अर्नाळा मच्छीमार संघटनेच्या सभागृहात पार पडली. कोस्टल रोडमुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल असं मच्छीमार बांधवांचं म्हणणं आहे. या कोस्टल रोडमुळे स्थानिकांच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो या सर्व गोष्टी MMRDAच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील टोकावरच्या जीवती तालुका स्थानापासून नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर बैलगाडी मोर्चा धडकणार आहे. BRS शाखा चंद्रपूरच्या वतीनं शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. अलिबागच्या उसरमध्ये गेल प्रकल्पाच्या गेटवर काम बंद आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदी आदेश अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. उल्लंघन आणि कंपनीत येणाऱ्या कामगारांची अडवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी कंपनीच्या गेट समोर काम बंद आंदोलन सुरू आहे. पुणे कोलाड रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे असा आरोप मुळशीतल्या नागरिकांनी केलाय. रस्त्यावर संरक्षक भिंत नसल्यानं अपघात होत आहेत, तसंच कामही जलद गतीनं होत नाही आहे असा आरोप शिवसेनेनं केलाय. काम सुधारून ते त्वरित पूर्ण करावं, अन्यथा आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलाय. खालापूर तालुक्यातल्या मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी आपल्या हक्कांसाठी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. या धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला नसल्यानं प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. विकासाचा ध्यास म्हणजे